पालघर मधली एमबीबीएस शिक्षण घेणारी 22 वर्षांची एक तरुणी गेल्या 21 दिवसांपासून बेपत्ता आहे। परीक्षेला जातो म्हणून घरातून निघालेली सदिच्छा साने घरीच परतली नाहीये। तरुणीचा सीसीटीव्ही फुटेज मिळूनही तिचा शोध न लागल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत। पालघरची सदिच्छा 21 दिवसांपासून बेपत्ता। परीक्षेला निघाली, बँडस्टँडवर कशी पोहोचली? 21 दिवसांपासून पोलिसांचे हात रिकामेच। एमबीबीएस शिक्षण घेणारी पालघरची सदिच्छा साने मुंबईतल्या जे जे कॉलेजला परीक्षा देण्यासाठी घरातून निघाली। आज 21 दिवस झालेत, पण सदिच्छा घरी परतलीच नाही। अंधेरीला तिने मला स्टेशनला उतरल्यानंतर कॉल केलेला की बुवा, ट्रेन थोडी स्लो चालत आहे, मी फास्टमध्ये बसली आहे। तर मी अंधेरीवरून फास्ट लोकल पकडून कॉलेजला जाते। मला एक्झामला उशीर होईल म्हणून मी संध्याकाळी एक्झाम सुटल्यानंतर कॉल करेल। त्याच्यानंतर संध्याकाळी 6 नंतर इकडे कॉल येतो की सदिच्छा आली नाही आहे। तर मी म्हटले की का, मजाक करते का, तिच्या मैत्रिणीला सांगितलं। तर म्हणते नाही, खरं आली नाही, तेव्हा आम्ही शोधाशोध करतोय। सदिच्छाचा फोन बंद झाला। ती कुठे गेली असेल या एका प्रश्नानं साने कुटुंबियांची चिंता वाढली। वेळ वाया न घालवता कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली। आता 21 दिवस झाले ना, त्यामुळे फार दिवस झाले, तर लोक पोलिसांनी जरा जास्त चौकशी करून लवकर आणण्याचे प्रयत्न करावे। तक्रारीनंतर पोलिसांनी स्टेशनवरचे सीसीटीव्ही पाहिले। सदिच्छाचा शोध थेट पोहोचला तो वांद्र्यातल्या बँडस्टँडवर। आम्हाला कळलं की ती बांद्र्याला उतरलेली आहे, आणि त्याच्यानंतर आम्हाला स्टेशन नंतर दाखवलं गेलंय। ती स्टेशनवरून ती बँडस्टँडला कशी गेली त्याचाही अजून आम्हाला काही दाखवलेलं नाही आहे। बँडस्टँडमध्ये उतरून तिने म्हणजे तिकडनं ती शाहरुख खानच्या बंगल्याच्या समोर तिचं जाताना, समुद्राच्या जवळ जाताना तिचं हे दिसतोय, त्याच्यानंतर ती आम्हाला दिसलेलीच नाही आहे। सदिच्छाचं अपहरण झाल्याचा साने कुटुंबियांचा संशय। याचं कारण हा फोटो। पॅन्टस्टँडवरील एका जीवरक्षकाने सदिच्छा सोबत एक सेल्फी काढला होता आणि हाच फोटो सदिच्छाचा शेवटचा फोटो ठरला। जीवरक्षकचं काम काय आहे की जर त्याला ती दिसली आहे तिकडे, तर त्यांनी पोलिसांना कॉल करून सांगायला पाहिजे होतं की ही मुलगी इकडे आहे। तो आपले प्रत्येक वेळेस स्टेटमेंट चेंज करत असतो, पोलिसांना अलग सांगतोय, मीडियाला अलग सांगतोय, न्यूजवाल्यांना अलग सांगतोय, तर काय आहे ते आम्हाला सुद्धा माहित नाही आहे। तो खोटंही बोलत असणार, तर त्याच्यावर कारवाई जास्त झाली पाहिजे। वहां पे मैं उसके पीछे गया था कि क्या करने जा रहे हो आप उस तरफ। उसने बताया कि नहीं नहीं, मैं ये जगह मेरे लिए बहुत कॉमन है, मैं हमेशा आती हूँ यहाँ पे, वर्सोवा, यहाँ पे दादर, माहिम, ये 4 बीच का नाम बताया था उसने। और बोली यहाँ पे मैं हमेशा आती हूँ और मैं फ्रेंड्स का वेट कर रही हूँ। उसका कोई बॉयफ्रेंड था, 3:30 बजे वो आने वाला था यहाँ पे, तो उसने ये चीज़ यूज़ किया था वर्ड कि मेरा बॉयफ्रेंड 3:30 उसका शिफ्ट खत्म होगा और वो यहाँ पे आएगा। पिक्चर मैंने इसीलिए लिया कि इन केस 1% चांस अगर उसको कोई ढूंढता है या मिसिंग है तो मैं फोटो बता सकता हूँ कि हाँ ये लड़की यहाँ पे थी। आपल्या मुली शाळा कॉलेजसाठी उद्योग व्यवसायासाठी घराबाहेर पडतात। घरी येईपर्यंत घरच्यांच्या नजरा दरवाजाकडे असतात, जीव टांगणीला लागलेला असतो। जर मुलगी 21 दिवस झाले तरी घरी चाली नाही, तर त्या कुटुंबियांची मनोवस्था काय झाली असेल याची कल्पनाही करवत नाही। सदिच्छाचा शोध लवकरात लवकर लागून ती सुखरूप घरी यावी हीच सदिच्छा। संतोष पाटील सह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।